सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। कार्यक्रम के मुख्य अतिथि सन्मान्य नितिन गडकरी साहब, कार्यक्रम में प्रामुख्यान उपस्थित महाराष्ट्र नगर विकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहब, जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री डॉक्टर नितिन राऊत जी, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख जी, विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब, महापौर खासदार तुमाने साहेब, खासदार आमचे महात्मे साहेब, आमदार तेकडे विकास ठाकरे जी, समीर इथे असलेले आमचे प्रकाश गजबी जी, मंचकार बसले सगळे मान्यवर उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, मी मनापासून आभारी दीक्षित साहेब, आपण आपला ह्या चांगल्या अशा कार्यक्रम ह्या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल एक राज्याचं मंत्री आणि ग्रामीण भागाचं कार्यकर्त्यांना तर आपलं मनापासून दीक्षित साहेबला त्याला आभार मानतो। सगळ्यांनी दीक्षित साहेब जर टाळ्यावरून स्वागत हो ह्यासाठी सूचनाही करतो। ह्या नागपूरची प्रथा परंपरा आहे आणि सन्मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा आपल्या कृतींना बऱ्याचदा त्या ठिकाणी कृती घडवून दाखवलेली आहे। आम्ही सगळेजण मंचावर बसलेले वेगवेगळ्या पक्षाचे जरी आम्ही नेते कार्यकर्ते असलो तरी विकास आणि राजकारण याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ ठेवणं ह्या मी नागपूरवाल्यांना अख्ख्या महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला अजूनही आठवते की माझ्या मतदारसंघातल्या कोची धरणाचं काम ज्यावेळेस मध्यप्रदेश सरकारकडनं मंजुरी मिळण्याचं होतं त्यावेळेस मी सन्मान्य नितिन गडकरी साहेबला त्या विनंती केली होती आणि अरे चंद्रशेखरचं नाव राहिलं, चंद्रशेखर मी गडकरी साहेबांनी त्याला मला मदत केली होती आणि आज साहेब ते अत्यंत चांगल्या प्रकारे धरण ते लवकरच आता पूर्ण होईल, आता यावेळी पुढच्या वर्षी पूर्ण होऊन जाईल आणि तीच प्रथा परंपरा विचारधारा नागपूरमध्ये आजही आहे। आपल्या सगळ्याला माहिती आहे की नागपूर मेट्रोची जी कल्पना, मूळ कल्पना आणि पायारचना ही त्यावेळेस त्या ठिकाणी सुरू झाली, ज्यावेळेस सन्मान्य त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते त्या ठिकाणी आणि त्यावेळेसपासून याची चालू होते आणि मी या मंचावर बोलल्या सगळ्या नेत्यांचं मनापासून कौतुक करतो, विशेषतः गडकरी साहेबाचं त्या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी हा सगळा विचार करत असताना विकास आणि राजकारण याच्यामध्ये बॅलन्स ठेवून नवीन पिढीला कृती त्या माध्यमातून दर्शन देण्याचं त्या ठिकाणी एक चांगली एक पाया रचला, त्यांचं त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या मेट्रोच्या माध्यमातून या परिसरातील गोरगरीब लोकांना कमी दरामध्ये चांगल्या प्रकारचं सेफ ट्रान्सपोर्ट उपलब्ध होईल अशी पूर्ण अपेक्षा पूर्ण आपला विश्वास देतो। आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं मनापासून आपण आणि सगळ्यांनी मेट्रोचा जास्तीत जास्त उपयोग करावा कारण पेट्रोलचे दाम आपल्याला परवडण्यासारखे नाही, सेफ ट्रॅव्हल मेट्रोतच करा अशा प्रकारचं मन व्यक्त करून पुनश्च ह्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन आपल्या शब्दाला विराम देतो। जय हिंद महाराष्ट्र।